ऑफिस वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे भन्नाट ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. स्वामी आणि आईची कृपा तुमच्यावर राहो ही माझी तुमच्यासाठी मनोभावना. तर आज मी काहीतरी एक वेगळं घेऊन आलेली आहे. म्हणजे नेहमी मी तुम्हाला रेसिपीज दाखवत असते किंवा काही ब्लॉग्स दाखवत असते, तर आज मी तुम्हाला ब्युटी रिलेटेड काहीतरी घेऊन आलेली आहे. तर मेकअप करण्यामध्ये सर्वात मोठा टास्क असतो ते आपण जे लायनर लावतो डोळ्याला, तर ते लायनर लावायला बऱ्याच जणींना जमत नाही, इवन मलाही ते नीट जमत नाही. तर ते लायनर व्यवस्थित कसं लावायचं याचं ट्युटोरियल मी घेऊन आलेली आहे. आणि ते ट्युटोरियल माझी बहीण आहे अपूर्वा, तुम्ही बघितलंच असेल माझ्या ब्लॉग्समध्ये, तर माझी बहीण अपूर्वा ते ट्युटोरियल तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आपण आता सर्वच बघूया की ते ट्युटोरियल कसं आहे आणि तिथे आयलायनर परफेक्टली कसा लावलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आयलायनर कसं परफेक्ट लावायचं हे आपण आता शिकून घेऊया. आणि पूर्ण व्हिडिओ पाहून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं झालेला पूर्ण व्हिडिओ. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण ट्युटोरियलला सुरुवात करणार आहोत. हे लिक्विड आयलायनर घेतलेलं आहे आणि त्या ब्रशच्या साह्याने इथे बघा त्यांनी व्यवस्थित अशी आउटलाईन काढून घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं जाड किंवा पातळ असं लायनर लावायचं असेल तशात तुम्ही आउटलाईन काढून घ्यायची आणि त्यानंतर ते टोकापर्यंत नेऊन आपण जसे कलर भरतो एखादी आउटलाईन काढून तसे त्याच्यामध्ये आपण लायनर भरायला सुरुवात करायची आहे. तुम्ही पाहू शकता ती अतिशय व्यवस्थित तिने पूर्ण एक लाईन काढून घेतली जिथपर्यंत तिला लायनर पाहिजे आहे आणि त्याच्यामध्ये नंतर ती आता व्यवस्थित असं फिलिंग करते आहे आणि खालपर्यंत तिने व्यवस्थित पूर्ण घेऊन एक छोटासा विंगसारखा आकार दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे जास्त मोठा विंग छान नाही दिसत, एक छोटासा विंग केलेला आणि भरलेलं पूर्ण आयलायनर हे खूप सुंदर दिसतं. तर आता हे एका डोळ्याचा आयलायनर लावून झालेलं आहे. आता दुसऱ्या डोळ्यालाही तसंच ती बघा आउटलाईन काढून घेत आहे पूर्ण आणि त्यानंतर ती त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हळूहळू लायनर फील करत आहे. तू हे लिक्विड आयलायनर आहे, तुम्ही जरी तुमच्याकडे जरी पेन्सिलचं आयलायनर असेल तर त्याचाही सेम तुम्ही उपयोग करून तुम्ही असा आयलायनर लावू शकता डोळ्याच्या कडापर्यंत तिने पूर्ण घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिने अगदी छोटेसे विंग्स दिलेले आहेत. तुम्ही नीट पाहू शकता इथे तुम्हाला दिसत आहे तिने कशाप्रकारे व्यवस्थित आयलायनर लावलेला आहे आणि लायनर लावल्यामुळे आपले डोळे अतिशय सुंदर दिसतात. बाकी काही करण्याची जास्त गरजही पडत नाही. हे बघा पूर्ण फील केल्यामुळे आयलायनर एकदम व्यवस्थित दिसत आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही डोळे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.